भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, फार दुर्दैवी घटना आहे. पुन्हा एकदा महिन्याभराच्या डोंबिवलीकरांना याच प्रसंगाला सामोरं जावं लागतंय. जबाबदार तरी कुणाला धरायचं आता? नाही, खरं आहे की अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि शेवटी जबाबदार जी यंत्रणा असते तिलाच धरावं लागणार आहे. मला वाटतं MIDC असेल, फायर फायटिंगच्या यंत्रणा असतील किंवा जे इन्स्पेक्शन करणारे जे अथॉरिटी आहेत ते त्यांना वर्षाच्या परमिशन्स वेगवेगळ्या प्रकारच्या देत असतात, त्यांनीच त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण या सर्व विषयाकरता इन्स्पेक्शन असतं, त्यांच्या ABP माझा उघडा डोळे बघा नीट.